विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे म्यू ऑफिसर या एज्युकेशन चॅनलवर. मित्र हो, आजच्या लेक्चरमध्ये आपण जीवनसत्वे कशी लक्षात ठेवावी याच्याविषयी आपण ट्रिक घेऊन आलो आहोत. तर आणखीन या लेक्चरमध्ये मित्रांनो, कोणत्या जीवनसत्वाला कोणते रासायनिक नाव आहे, तसेच जीवनसत्वाच्या आधिक्यामुळे तसेच जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणकोणते रोग होतात, तसेच आहारातील कोणत्या घटकामुळे कोणते जीवनसत्व आपल्याला मिळते याच्याविषयी आपण या लेक्चरमध्ये चर्चा करणार आहोत. तर चला मग मित्रांनो, आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. मित्रांनो, लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या, आणि हो चॅनेलला लाईक करा अजिबात विसरू नका. तर चला मग मित्रांनो, आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. मित्रो, आज आपण जे जीवनसत्व लक्षात ठेवण्यासाठी जी ट्रिक वापरणार आहोत त्याच्यासाठी आपण एक गोष्ट लक्षात ठेवूया की बघा की जीवनसत्व जेवढी आहेत त्याच्यामध्ये जी बी कॉम्प्लेक्स आहेत ते आपण वेगळ्या चॅप्टरमध्ये बघू, आणि जी बाकीचे आहेत ए सी डी ई के ही जी पाच जीवनसत्व आहेत ती वेगळ्या चॅप्टरमध्ये बघू, जेणेकरून आपल्याला त्याचा सिक्वेन्स लक्षात राहील आणि ते आपल्याला ध्यानात ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतील. ठीक आहे, तर चला मग मित्रांनो बघूया आपले जीवनसत्व ध्यानात ठेवण्यासाठी कशा प्रकारे ट्रिक वापरली जाते. मित्रांनो, ट्रिक पाहण्यापूर्वी आपण कोणत्या जीवनसत्वाला कोणते रासायनिक नाव आहे हे बघू. आत्ताच आपण बघितलं की आपण पहिल्या जो गट केला आहे तो ए सी डी ई के ह्या जीवनसत्वाचा केला. ठीक आहे, ह्या जीवनसत्वाचा आपण मित्रांनो गट केला आहे पहिला, त्याच्यामध्ये ए सी डी ई के हे जे जीवनसत्व आहेत त्या ह्या जीवनसत्वांना आपण कोणकोणत्या शास्त्रीय नावाने ओळखले जाते ह्याच्यापूर्वी चर्चा करूया, आणि त्यानंतर कोणत्या प्रकारची कशा प्रकारची ट्रिक वापरली जाते हे बघूया आपण. ठीक आहे, बघा ए जीवनसत्व आहे, ए जीवनसत्वाला मित्रांनो रेटिनॉल म्हणतात. ठीक आहे, ए जीवनसत्वाला रेटिनॉल म्हणतात. त्यानंतर सी जीवनसत्वाला ॲस्कॉर्बिक ॲसिड म्हटले जाते. ठीक आहे, सी जीवनसत्वाला ॲस्कॉर्बिक ॲसिड म्हटले जाते. त्यानंतर डी जीवनसत्वाला कॅल्सिफेरॉल म्हटले जाते. ठीक आहे, त्यानंतर डी जीवनसत्वाला कॅल्सिफेरॉल म्हटले जाते. त्यानंतर ई जीवनसत्वाला टोकोफेरॉल म्हटले जाते. ठीक आहे, टोकोफेरॉल म्हटले जाते. नंतर के जीवनसत्वाला फिलोकिनॉन म्हटले जाते. ठीक आहे, बघा मित्रांनो ह्या प्रकारचे त्यांचे शास्त्रीय नाव आहेत. आता आपण ही शास्त्रीय नावे लक्षात ठेवण्यासाठी आपण ट्रिक बघूया, छोटीशी ट्रिक वापरली आपण, एक वाक्य बनवले जेणेकरून ह्याच्या जे सुरुवातीचे अक्षर आहेत त्याच्यानुसार आपण बघितलेलं आहे. ठीक आहे, आता बघूया आपण ट्रिक. बघा मित्रांनो, पहिल्या गटातील जी जीवनसत्व आहेत ए सी डी ई आणि के ही जी जीवनसत्व आहेत मित्रांनो त्यांची जी ट्रिक आपण अशी बनवली आहे, अरे ए सी तापला. ठीक आहे, अरे ए सी तापला एवढंच वाक्य तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, आणि हे वाक्य ध्यानात ठेवल्यानंतर फक्त आपल्याला फक्त ह्या जीवनसत्वाचा आपल्याला क्रम माहीत पाहिजे. ठीक आहे, क्रम बघा ए झाल्यावर सी असते, जे बी कॉम्प्लेक्स आहेत त्याच्यासाठी आपण वेगळं, तुम्हाला आत्ता सांगितलं मी जेवढी बी कॉम्प्लेक्स आहेत त्याच्यासाठी आपण एक वेगळा ट्रिक बनवली आहे. ठीक आहे, ती आपण वेगळ्या चॅप्टरमध्ये बघू, ह्याच लेक्चरमध्ये वेगळ्या चॅप्टरमध्ये बघू. आता बघा ए सी डी ई के असा क्रम असतो. ठीक आहे, ए सी डी ई के असा क्रम असतो. बघा एचं काय असतं, ए जीवनसत्वाला जे रासायनिक नाव आहे ते रेटिनॉल आहे. ठीक आहे, ए रेटिनॉल हे आ रे आहे ते रेटिनॉलचं. ठीक आहे, हे अ आपण असंच घेतलेलं आहे हे लासारखं. ठीक आहे, बघा ए जीवनसत्वाचं रेटिनॉलचं रे, त्यानंतर सीचं ॲस्कॉर्बिक ॲसिडचं ए घेतलं आहे, त्यांचं डीचं कॅल्सिफेरॉलचं आपण सी घेतलं आहे, त्यानंतर ईचं फिलोकिनॉनचं सॉरी त्यानंतर टी नाही घेतलेलं आपण, डायरेक्ट ता घेतलं आहे. ठीक आहे, टी टोकोफेरॉलचं ई जेन्स होतो आहे, ईचं टोकोफेरॉल आहे त्याचं आपण टी घेत ता घेतलं आहे. ठीक आहे, त्यानंतरचं केचं फिलोकिनॉन आहे त्याचं आपण पी घेतलं आहे, प घेतले. ठीक आहे, ल आपण असंच घेतलेलं आहे. ठीक आहे, वाक्य पूर्ण करण्यासाठी बघा अरे ए सी तापला एवढंच वाक्य तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे जेणेकरून पूर्ण कन्सेप्ट तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, अरे ए सी तापला. ठीक आहे, आता मित्रांनो आपण सविस्तर रूपात पाहू. बघा ए जीवनसत्व आहे, बघा मित्रांनो सविस्तर रूपात पाहू, ए जीवनसत्वाचं आपण र घेतलं आहे. ठीक आहे, अरे रेटिनॉल
रेचं इथं रे घेतलेलं आहे. त्यानंतर सी जीवनसत्वाचं ॲस्कॅरबिक ॲसिड, ठीक आहे, ॲस्कॅरबिक ॲसिडचं आपण ए घेतलं आहे या ठिकाणी. त्यानंतर जी जी जीवनसत्वाचं कॅल्सिफेरॉल, ठीक आहे, कॅल्सिफेरॉलचं मित्रांनो सी घेतलं आहे आपण या ठिकाणी. बघा त्यानंतर ई जीवनसत्व आहे, ई जीवनसत्व टोकोफेरॉल, ठीक आहे, टोकोफेरॉलचं मित्रांनो ता ह्या ठिकाणी घेतलेलं आहे, ठीक आहे. त्यानंतर के जीवनसत्वाचं फेलोक्विनॉन, फेलोक्विनॉनचं मित्रांनो पी एल, ते पी आणि ते एल आहे, ते पल घेतलं, ठीक आहे. असे ह्या सगळ्यांचं एकत्र केल्यानंतर बघा मित्रांनो असं होतं, अरे ए सी तापला, एवढंच वाक्य तुम्हाला लक्षात येईल, अरे ए सी तापला. रेज रेटेनॉल, एचं रेटेनॉल, त्यानंतर सॉरी रेचं रेट रेटेनॉल, एचं ॲस्कॅरबिक ॲसिड, सीचं कॅल्सिफेरॉल, टीचं सॉरी ताचं टोकोफेरॉल, पचं फेलोक्विनॉन, ठीक आहे. अरे ए सी तापला एवढं वाक्य लक्षात ठेवल्यानंतर तुम्हाला पूर्ण ए सी डी ई के ह्या जीवनसत्वांची ट्रिक तुम्हाला लक्षात येऊन जाईल, ठीक आहे. तरी पण तुम्हाला आणखीन एक हे सांगतो ह्यात, बघा डी जीवनसत्व आहे कॅल्सिफेरॉल, ठीक आहे. डी जीवनसत्वात मित्रांनो सगळ्यांना माहीत असतं की डी जीवनसत्व हाडात असतं आणि हाडं मजबूत ठेवण्यासाठी कॅल्शियम लागतं, बरोबर. बघा त्यामुळं डी जीवनसत्वात कॅल्सिफेरॉल हे नाव आहे, ठीक आहे. त्यानंतर ई जीवनसत्व, ई जीवनसत्व बघा ई कसं असतं ह्या ठिकाणी मी दाखवतो, बघा ई असं असतं, ठीक आहे. म्हणजे हे थोडंसं ह्याच्या काट्यासारखं असतं, चमच्याचं जो चायनीज वगैरे आपण हे खातो त्यासाठी काट्याचा दिलेला असतो, काट्याचा चमचा त्यासारखं आहे, ठीक आहे. ई मग आता टोको फिरा, त्या चमच्याला टोको असतात, ठीक आहे. ह्या ई जीवनसत्वाला टोकं आहेत पुढे, बरोबर, असे ती टोको, त्यामुळे ह्या जीवनसत्वाला टोको फिरॉल म्हटलं जातं असं आपण लक्षात ठेवा, ठीक आहे. ई जीवनसत्वाला टोको फिरॉल म्हटलं जातं कारण ई जीवनसत्व पुढच्या काट्यासारखं दिसतं आहे पुढं पुढं, त्यामुळे टोकं आहेत त्याला टोको फिरॉल, ठीक आहे. त्यानंतर केचं काय फेलोक्विनॉन हे आपल्याला लक्षात ठेवायला लागेल. त्यानंतर डीचं बघितलं, ईचं बघितलं, सीचं ॲस्कॅरबिक ॲसिड, लिंबू वर्गीय वनस्पती वगैरे ॲस्कॅरबिक ॲसिड असतं, ठीक आहे. आणि ए रेटिनॉल, सुरुवातीला आहे रेटा लावला, ठीक आहे, सुरुवातीलाच ए असतं आणि ते ए रेटा लावला, ठीक आहे. अशा दोन ट्रिकद्वारे आपण हे जीवनसत्वाची माहिती बघूया जेणेकरून आपल्याला ते लक्षात ठेवण्यास मदत होईल, ठीक आहे. बघा मित्रांनो आता ह्याच्यानंतर बी गट आपला केला आहे, ठीक आहे. बी गट, बी गटामध्ये मित्रांनो बी जीवनसत्व आहे, ठीक आहे, सॉरी बी जीवनसत्व आहेत. बघा बी जीवनसत्वात कोणकोणते आहे, बघा बी वन, बी टू, बी थ्री, बी फाईव्ह, बी सिक्स, बी सेवन, बी नाईन अँड बी ट्वेल्व, अशा प्रकारे आठ जीवनसत्व आहेत, ठीक आहे. बी कॉम्प्लेक्समध्ये आठ जीवनसत्व आहेत आणि ही आठ जीवनसत्व ध्यानात ठेवण्यासाठी आपण ट्रिक बनवलं आहे. थरामध्ये निष्पाप बाळ फसले, थरामध्ये निष्पाप बाळ फसले, हे वाक्य तुम्ही फक्त लक्षात ठेवा, तुम्हाला आपोआप ही जी आठ जीवनसत्व आहेत बी कॉम्प्लेक्समध्ये ते देण्यात जातील, ठीक आहे. आता आपण त्याचं सविस्तर बघू की ही कशी लक्षात ठेवावी आणि तिचं शास्त्रीय नाव कशाप्रकारे आहेत. आता मित्रांनो बी कॉम्प्लेक्स लक्षात ठेवण्याची ट्रिक बघूया आपण. बघा थरामध्ये निष्पाप बाळ फसले हे जे वाक्य आहे तुम्ही ॲज इट इज लक्षात ठेवा. ह्याच्याविषयी आपण आता बी कॉम्प्लेक्समध्ये कोणत्या जीवनसत्वाला कोणते रासायनिक नाव आहे आणि त्याचं जे आद्याक्षर आहे त्याच्यावरून आपण हे थरामध्ये निष्पाप बाळ फसले हे कसं तयार केलं हे पाहूया, ठीक आहे. बघा पहिलं जीवनसत्व आहे बी वन, ठीक आहे. बी वनचं रासायनिक नाव आहे थायमिन, ठीक आहे, थायमिन हे त्याचं रासायनिक नाव आहे. त्यानंतर बी टूचं रायबोफ्लेविन, त्यानंतर बी थ्रीचं निओसिन, त्यानंतर बी फाईव्हचं पॅन्टाथोनिक ॲसिड, त्यानंतर बी सिक्सचं पायरोडॉक्सिन, त्यानंतर बी सेवनचं बायोटीन, ठीक आहे, बायोटीन. त्यानंतर बी सेवनचं झालं बायोटीन, त्यानंतर बी नाईनचं झालं फॉलिक ॲसिड, त्यानंतर बी ट्वेल्वचं झालं सायनोकोब्लॅमिन, ठीक आहे, सायनोकोब्लॅमिन. आता बघा हे जर आद्याक्षर घेऊन आपण कशाप्रकारे हे थराखाली निष्पाप बाळ फसले ह्याचं आपण वाक्य तयार केलं आहे, ठीक आहे. बघा आता बी वनचं आहे थायमिन, थायमिनचं थ घेतलं या ठिकाणी, ठीक आहे. बी वनचं थायमिनचं थ घेतलं, बी टूचं रायबोफ्लेविनचं आपण रा घेतलं, त्यानंतर बी थ्रीचं निओसिनचं नी घेतलं, त्यानंतर बी फायव्हचं पॅन्टॅथोनिक ॲसिडचं आपण पा घेतलं, त्यानंतर बी सिक्सचं पायरोडॉक्सिनचं आपण प घेतलं, त्यानंतर बी सेवनचं बायोटीनचं आपण बा घेतलं, ठीक आहे. बघा त्यानंतर बघा
बायोटीनचा आपण बा घेतलं, त्यानंतर B9चं फॉलिक ॲसिडचं आपण फ घेतलं, आणि त्यानंतर B12चं सायनोकोल्बामिनचं आपण स घेतलं. ठीक आहे, ह्यानुसार आपण यानुसार आपल्याला फक्त हे वाक्य जे आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. कसं वाक्य आहे, थरामध्ये निष्पाप बाळ फसलं, आणि आपल्याला फक्त ह्या जीवनसत्व आहे त्यांचा क्रम लक्षात पाहिजे. ठीक आहे, बी ह्या जीवनसत्वाचा बी कॉम्प्लेक्सचा स्तर कसा आहे बघा, सॉरी ह्याचा जे थर कसा आहे बघा, B1, B2, B3, B5, B6, B7, B9 and B12 अशी 8 प्रकारचे बी कॉम्प्लेक्स आहेत. हे जे आपण अध्यक्षरावरून थरामध्ये निष्पाप बाळ फसले असं एक वाक्य बनवलं, जेणेकरून हे आपल्याला व्यवस्थित लक्षात राहील. बघा, थचं थायमिन, रायचं रायमोफ्लॉविन, मध्ये जे आहे, मध्ये जे वाक्य आहे ते असंच आपण वाक्य पूर्ण बनवण्यासाठी घेतलं आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा, नीचं निओसिन, पाचं पायरोडॉक्सिन, ठीक आहे, पाचं पॅन्टेथोनिक, पचं पायरोडॉक्सिन, बचं जे आहे ते बायोटीन आहे, आणि ळ आपण असंच घेतलेलं आहे. ठीक आहे, नंतर फचं फायलोक्विनॉन, त्यानंतर सचं, त्यानंतर 12चं सायनोकोल्बामिन. ठीक आहे, थचं बघा, परत एकदा बघू, थचं थायमिन, राचं रायबोफ्लॉविन, मध्ये आपण असंच घेतलं आहे, थर झालं, त्यानंतर नीचं निओसिन, पाचं पेंटाथिनिक ॲसिड, पचं पॅराडॉक्सिन, बचं बायोटिन. ठीक आहे, नंतर फॉलिक ॲसिड, फचं फॉलिक ॲसिड, त्यानंतर फचं फॉलिक ॲसिड, सचं सायनोकोल्बामिन. ठीक आहे, एवढा फक्त आपण बीचं कॉम्प्लेक्सचा जो स्तर आहे, 1, 2, 3, 4 नसते, 1, 2, 3, 5, 6, 7, 9 and 12 हे लक्षात ठेवायचं, आणि त्यांचं आपण नुसतं थरामध्ये बाळ निष्पाप बाळ फसले हे जर आता बघा, ह्या ठिकाणी मित्रांनो आपल्याला दोन्ही ही जे वाक्य जे आहेत, थायमिन, रायबोफ्लॉविन, निओसिन, पेंटाथोनिक ॲसिड, पायरोडॉक्सिन, बायोटिन, फॉलिक ॲसिड, सायनोकोल्बामिन, यासारखे जी ही वाक्य जे रासायनिक वाक्य दिले हे वाचणे हे गरजेचं आहे. हे फक्त जी आपल्याला हे दिलेलं आहे, जे एक वाक्य दिलं आहे, जे ट्रिक म्हणून वाक्य दिले, ते ट्रिक कधी कामाला येईल ह्याचं आपल्याला ठोकळ मानाने आपल्याला हलकं हलकं देण्यात असलं तर आपल्याला हे वाक्य जे आहे ते पूर्ण करण्यास किंवा हे आठवण्यास व्यवस्थित ते क्रम आपल्या दिमागांमध्ये प्रोसेस चाललं. नाही जर आपल्याला हे वाक्यच माहीत नसेल किंवा ह्याचा जर क्रम माहीत नसेल तर हे जे वळ पण लक्षात ठेवून ह्याचा काय उपयोग होणार नाही. ठीक आहे, त्यामुळं दोन्हीही हे पद्धतीनं आपल्याला फक्त एक क्लिक म्हणून ह्याचा उपयोग होऊन जाईल. तुम्ही ही जी वाक्य आहे, जी रासायनिक नावं आहेत ती ध्यानात ठेवली पाहिजेत थोड्या हातानं, जे पूर्ण अर्थ पूर्ण करण्यासाठी हे वाक्य तुम्हाला मदत करून जाईल. ठीक आहे, आणि हे वाक्य बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत आणि शास्त्रीय नावं बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये विचारले, त्यामुळे ते मी व्यवस्थित लक्षात ठेवा. तुम्ही पाठ करण्याचाही प्रयत्न करा आणि हे जे थरामध्ये निष्पाप बाळ फसले असे जे वाक्य दिलेले आहेत ते पण तुम्ही ध्यानात ठेवा, जेणेकरून तुम्हाला जी क्लिक होऊन जाईल. ठीक आहे, आता मित्रांनो बघा, जी जीवनसत्व आहेत पहिल्यापासून ABCD जी काय असेल ती, ते आपण त्यांचे शास्त्रीय नावे, त्यानंतर अभावामुळे काय परिणाम होतो, आधिक्यामुळे काय परिणाम होतो, तसेच अन्नातील कोणत्या घटकामध्ये याचं आपल्याला आढळतं ह्याच्याविषयी आपण ह्या लेक्चरमध्ये बघू. आता बघा, ह्या ठिकाणी दिलं आहे की विटॅमिन ए. ठीक आहे, विटॅमिन एचं शास्त्रीय नाव आहे रेटिनॉल. ठीक आहे, त्याच्या अभावामुळे बघा रातांधळेपणा निर्माण होतो. ठीक आहे, हायपर केराटोसिस यासारखा रोग होतो, तसेच केराटोमेलेसिया यासारखा रोग होतो. ठीक आहे, बुबळ मोठं किंवा लहान होण्यासारखे होण्याचे दोन रोग आहेत. ठीक आहे, ज्यामुळं दृष्टिदोष निर्माण होतो. ठीक आहे, अजीवनसत्वाचं मुख्यतः अभावामुळे डोळ्यावर परिणाम होतो. ठीक आहे, त्यानंतर बघा आधिक्यामुळं हायपरविटॅमिनोसिस ए यासारखा रोग होतो. ठीक आहे, त्यानंतर बघा कोणकोणते स्त्रोत आहेत. ठीक आहे, बघा स्त्रोत बघा, सामान्यतः मासे, यकृत आणि दुग्धजन्य पदार्थ,
मासे यकृत आणि दुग्धजन्य पदार्थामध्ये अ जीवनसत्वाचे प्रमाण असते. त्यानंतर वनस्पतीजन्य स्त्रोत बघा, संत्रा, योग्य पिवळी फळे, पालेभाज्या, गाजर, भोपळा, स्क्वॉश, पालक यासारखे वनस्पती, ठीक आहे, यासारखे फळांमध्ये ए जीवनसत्वाचे प्रमाण असते. आता प्रत्येक स्लाईडमध्ये मित्रांनो अरे एसी तापला हे वाक्य आपण दिलेलं आहे, ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला ते नजरेखालून गेल्यानंतर तुमच्या ते ध्यानात राहून जाईल, ठीक आहे. त्यानंतरचं आहे व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन, ठीक आहे. सी विषय बघा, सीचं जे रासायनिक नाव आहे जे ॲस्कॉर्बिक ॲसिड आहे, ठीक आहे. बघा, अभावामुळे स्कर्वी आहार होतो, ठीक आहे, हे बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये विचारले आहे. सीचे जीवनसत्व सीच्या अभावामुळे स्कर्वी आहार होतो, ठीक आहे. त्यानंतर स्त्रोत बघा, फळे, भाज्या, यकृत, ठीक आहे, ह्या इत्यादी पदार्थापासून आपल्याला सी जीवनसत्व मिळून जाते, ठीक आहे. त्यानंतर ही एकदा वाचून घ्या तुम्ही, ठीक आहे, अरे सीतापला. त्यानंतर बघा डी जीवनसत्व, ठीक आहे. डी जीवनसत्वाचं शास्त्रीय नाव आहे कॅल्सिफेरॉल, ठीक आहे. डी जीवनसत्वाचं शास्त्रीय नाव कॅल्सिफेरॉल आहे, ठीक आहे, कॅल्शियम, ठीक आहे, कॅल्सिफेरॉल. अभावामुळे रिकेट्सी, ॲस्ट्रोमॅलेसिया यासारखे रोग होतात, ठीक आहे, रिकेट्सी, ॲस्ट्रोमॅलेसिया. त्यानंतर बघा, आधिक्यामुळे हायपर विटॅमिनोसिस डी यासारखा रोग होतो, ठीक आहे. हे रोग दोन्ही लक्षात ठेवा तुम्ही, बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये विचारलेले आहेत, ठीक आहे. त्यानंतर अरे एसी तापला हे वाक्य तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर बघा त्याचे स्त्रोत, स्त्रोत बघा, अंडी, यकृत, सारडिनासारख्या विशिष्ट माशांच्या प्रजाती, शितके, मशरूम्सच्या काही प्रजाती, ठीक आहे, डी जीवनसत्वासाठी. त्यानंतर बघा ई जीवनसत्व, मित्रांनो विटॅमिन ई ला शास्त्रीय नाव आहे टोकोफेरॉल, ठीक आहे, ई जीवनसत्वाचं शास्त्रीय नाव आहे टोकोफेरॉल, ठीक आहे. अभावामुळे नवजात अर्भकाचे सौम्य हेमोलिटिक अशक्तपणा हा रोग होतो, ठीक आहे, हेमोलिटिक हा अशक्तपणा रोग आहे, ठीक आहे. तसेच वांसपणा निर्माण होतो, ठीक आहे, वांसपणा, ठीक आहे, वांसपणा. बघा त्याचे स्त्रोत आहेत फळे, भाज्या, शेंगदाणे आणि बिया व तेल, ठीक आहे, इत्यादी पदार्थापासून इजेन्सत्व मिळू शकते, ठीक आहे. त्यानंतर बघा, त्यानंतर जीवनसत्व आहे के जीवनसत्व, ठीक आहे. बघा जे के जीवनसत्व आहे मराठीत काय ते असं असतं, ठीक आहे, के जीवनसत्व आहे त्याचं शास्त्रीय नाव आहे फिलोकिनॉन, ठीक आहे. बघा फिलोकिनॉन हे शास्त्रीय नाव आहे त्याचं. त्याच्या के जीवनसत्वाच्या अभावामुळं रक्तचाव डायथेसिस यासारखा रोग होतो, बघा, ठीक आहे. जर अभाव निर्माण झाला, जखम वगैरे होते, ठीक आहे, जखम वगैरे होते, त्यानंतरनं त्या ठिकाणी फायलोक्विनॉन, ठीक आहे, त्या ठिकाणी स्त्राव होतो रक्तामध्ये, त्यामुळं काय होतं की जास्त प्रमाणात रक्त स्त्राव होत नाही, त्या ठिकाणी रक्त गोठतं, ठीक आहे, त्यामुळे जास्त प्रमाणात रक्त स्त्राव होत नाही आणि संभावित माणसाचा जो मृत्यू आहे तो टळतो, ठीक आहे. आणि जर ह्याचा अभाव निर्माण झाला तर जास्त प्रमाणात रक्त स्त्राव होतं आणि मृत्यू होण्याची माणसाची शक्यता असते, रक्तस्थान स्त्राव होऊन, ठीक आहे. त्यानंतर बघा स्त्रोत बघा, हिरव्या भाज्या जसे पालक, अंड्याचे बलक, यकृत, ठीक आहे, हिरव्या भाज्या पालकासारख्या आणि अंड्याचे बलक आणि यकृत इत्यादी पदार्थापासून आपल्याला के जीवनसत्व मिळू शकते, ठीक आहे. त्यानंतरचं जीवनसत्व आहे बघा बी कॉम्प्लेक्सची या ठिकाणी सुरुवात होत्या बी वनचं रासायनिक नाव आहे, सॉरी, याचं जे शास्त्रीय नाव आहे थायमिन आहे, ठीक आहे, थायमिन. अभावामुळे बेरी बेरी, वेर्निक, कोर्साकॉफ सिंड्रोम यासारखे रोग होतात, ठीक आहे, हे बेरी बेरी ते बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये विचारले गेलेले, ठीक आहे. आधिक्यामुळं तंद्री, स्नायू शिथिलता, ठीक आहे, ह्यासारख्या शरीरामध्ये निर्माण होतात. बघा ह्या ठिकाणी बी कॉम्प्लेक्स थेरोसॉडी आपण ट्रिक वापरलेली आहे, थरामध्ये निष्पाप बाळ फसले, ठीक आहे, थरामध्ये निष्पाप बाळ फसले. तर त्यानंतर B1चे स्त्रोत बघा, डुकराचे मांस, डाळी, तपकिरी तांदूळ,
भाज्या, बटाटे, यकृत आणि अंडे. ठीक आहे. त्यानंतरचं जीवनसत्व आहे बी टू. ठीक आहे. बी टूचं शास्त्रीय नाव आहे रायबोफ्लॅविन. ठीक आहे. बघा, बी टूचं शास्त्रीय नाव आहे रायबोफ्लॅविन. अभावामुळे बघा, एरिबॉफ्लेविनोसिस ग्लासिटिस कोणीय स्त्राव शोथ. ठीक आहे. नाव पण थोडीशी अवघड आहेत. यासारखे रोग होतात. तर स्त्रोत बघा, दुग्धजन्य पदार्थ, केळी, हिरव्या सोयाबीनचे शता हिरवी सोयाबीन, शतावरी आणि दुग्धजन्य पदार्थ आणि केळी. ठीक आहे. इत्यादी पदार्थापासून आपल्याला बी टू रायबोफ्लॅविन मिळू शकते. ठीक आहे. त्यानंतरचं आहे विटॅमिन बी थ्री. ठीक आहे. बघा, विटॅमिन बी थ्रीचं शास्त्रीय नाव आहे निओसिन. ठीक आहे. अभावामुळं पेलाग्रा रोग होतो. ठीक आहे. बी थ्रीच्या अभावामुळं पेलाग्रा हा रोग होतो. बघा मित्रांनो, पेलाग्रा हा बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. ठीक आहे. आधिक्यामुळं बघा, लिव्हरचं नुकसान होण्याची शक्यता असते. ठीक आहे. लिव्हरचं नुकसान होण्याची शक्यता असते बी थ्रीच्या आधिक्यामुळं. ठीक आहे. आणि बघा, स्त्रोत बघा, या ठिकाणी बी थ्रीचे स्त्रोत बघा, मासे, अंडी, बऱ्याच भाज्या, मशरूम, झाडाचे नट. ठीक आहे. इत्यादी ठिकाणी इत्यादी पदार्थापासून आपल्याला बी थ्री मिळू शकतो. ठीक आहे. त्यानंतरचे जीवनसत्व आहे विटॅमिन बी फायव. ठीक आहे. बघा मित्रांनो, विटॅमिन बी फायव हे पॅन्टॅथॉनिक ॲसिड. ठीक आहे. पॅन्टॅथॉनिक ॲसिड या शास्त्रीय नावाने ओळखले जाते. तसेच त्याच्या अभावामुळे पॅरेथेसिया. ठीक आहे. पॅरेथेसिया यासारखा रोग होतो. ठीक आहे. आधिक्यामुळे अतिसार, शक्यतो मळमळ आणि छातीत जळजळ. ठीक आहे. मळमळ, छातीत जळजळ इत्यादी होऊ शकते बी फायवच्या अभावामुळे. ठीक आहे. आता याचे स्त्रोत बघा, बी फायव मिळवण्यासाठी मांस, ब्रोकोली यासारखे पदार्थ खावावे लागणार. ठीक आहे. आता बी सिक्स बघा मित्रांनो, याचं जे शास्त्रीय नाव आहे पायरोडॉक्सिन. ठीक आहे. पायरेन राहायचं. ठीक आहे. बी सिक्स पायरोडॉक्सिन. ठीक आहे. अभावामुळे अशक्तपणा, परिघीय न्यूरोपॅथी यासारखे रोग निर्माण होऊ शकतात. बघा, आधिक्यामुळं मज्जातंतू नुकसान, मज्जातंतूचं नुकसानसुद्धा होऊ शकतं. ठीक आहे. आता जे बी सिक्स आहे हे मज्जातंतूशी निगडीत आहे. ठीक आहे. आधिक्यामुळं बघा, परिघीय न्यूरोपॅथीशी यासारखा रोग निर्माण होऊ शकतो. तसेच कमतरतेमुळं आणि आधिक्यामुळं मज्जातंतूचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे लक्षात ठेवा, जर मज्जातंतूशी संबंधित असलं तर बी सिक्स लक्षात ठेवायचं. बी सिक्स टोकून द्यायचं उत्तर. ठीक आहे. आता स्त्रोत बघायचं. बघा या ठिकाणी स्त्रोत बघा, मांस, भाज्या, झाडांचे काजू, केळी. ठीक आहे. झाडांचे काजू म्हणजे जे झाडावर उगवतात ते सध्या म्हणजे पिकवत घातलेलं असं काही वगैरे नाही. ठीक आहे. जात असं असतो. बघा या ठिकाणी हे बघू शकता तुम्ही. आता बघा, बी सेवनचं शास्त्रीय नाव बायोटिन. ठीक आहे. बी सेवन बायोटिन अभावामुळे त्वचा रोग एंटरिटिस यासारखा रोग होतो. ठीक आहे. तसेच स्त्रोत बघा, कच्च्या अंड्या ते पिवळा बलक, यकृत, शेंगदाणे, हिरव्या भाज्या. ठीक आहे. यकृत शेंगदाणे, हिरव्या पालेभाज्या. ठीक आहे. आता आपण बघा मित्रांनो, या ठिकाणी जे स्त्रोत दिलेले आपण प्रत्येक जीवनसत्वाचं, हे पोलीस भरतीमध्ये सहसा विचारले जात नाहीत. हे सरसेवेमध्ये, तलाठी वगैरेसारख्या परीक्षेमध्ये, तसेच पुढे जाऊन कंबाईन तसेच राज्यसेवेमध्ये हे अशा टाईप प्रकारचे स्त्रोत वगैरे विचारले जातात. ठीक आहे. तर परीक्षेनुसार तुम्ही त्याची तयारी करू शकता. आता बघा पुढचं जीवनसत्व आहे विटॅमिन बी नाईन. ठीक आहे. विटॅमिन बी नाईनला फॉलिक ॲसिड असेही म्हटले जाते. ठीक आहे. बघा, अभावामुळे गर्भधारणेदरम्यान मेगालोब्लॅस्टिक अशक्तपणा. ठीक आहे. मेगालोब्लॅस्टिक सारखा रोग होऊ शकतो. कमतरता, न्यूरोट्यूब दोष यासारखे जन्मातील दोष संबंधित आहे. ठीक आहे. आता बघा मित्रांनो, बी नाईन. ठीक आहे. बी नाईन आणि
बी नाईन आणि ई जीवनसत्व. हे जे दोन जीवनसत्व आहेत बघा, बी नाईन आणि ई जीवनसत्व, हे जे आहेत ते मातृत्व ह्याच्या संदर्भात आहेत. ठीक आहे, मातृत्व आणि गर्भ जे जन्माला आलेलं असते बा, ते जर कुठला रोग निर्माण झाला तर बी नाईन आणि बी सॉरी बी नाईन आणि ई जीवनसत्व हे जीवनसत्व त्यासाठी कारणीभूत असतात. ठीक आहे, तर हे जे छोटे छोटे ठीक आहेत ते पण तुम्ही लक्षात ठेवा, जेणेकरून ऑप्शन कट करण्यास तुम्हाला त्याचा उपयोग होऊन जाईल. ठीक आहे, बघा मित्रांनो, बी नाईनचा स्रोत काय आहेत, पाने, भाज्या, पालेभाज्या असणार इथं, पास्ता, ब्रेड, तृणधान्य आणि लाईव. लाईव काय असतं मला सुद्धा माहिती नाही. ठीक आहे, अशा प्रकारचे हे जे स्रोत आहेत. आता बघा शेवटचं जीवनसत्व आहे बी ट्वेल्व. ठीक आहे, बघा मित्रांनो, बी ट्वेल्वचं रासायनिक नाव आहे सायनोकोबाल्मिन. ठीक आहे, बघा आता ह्याच्या अभावामुळे, बी ट्वेल्वच्या अभावामुळे भयानक आशक्तपणा होऊ शकतो. ठीक आहे, आशक्तपणा. ठीक आहे, आणि स्रोत याचं काय आहेत, मासे, मांस, मासे, अंडी, दूध. ठीक आहे, मांस, मासे, अंडी, दूध यासारखे जे स्रोत आहेत. बघा आशक्तपणा जर असेल तर ह्यासाठी बी ट्वेल्व सायनोकोबाल्मिन हे जीवनसत्व कारणीभूत असतं. ठीक आहे, तर मित्रांनो, आपण वे न दवडता, कोणत्याही प्रकारचा वे न दवडता चांगल्या चांगल्या प्रकारची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल बटनवर क्लिक करा, जेणेकरून ज्यावेळी अपलोड करू आम्ही लेक्चर त्यावेळी त्याची तत्काळ नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल आणि तुम्हाला ते तत्काळ बघता येईल. ठीक आहे, आता मित्रांनो बघा जे जीवनसत्व आहे त्याचं आणखी दोन भागामध्ये आपण विभागणी करूया. ठीक आहे, जे जे फॅटमध्ये विद्राव्य असतात म्हणजे मेदामध्ये विद्राव्य आणि पाण्यामध्ये विद्राव्य. ठीक आहे, हे जे ए जे पार्ट आहे ह्याच्यामध्ये बघा, ए डी ई के. ठीक आहे, ए डी ई के हे जे जीवनसत्व आहे ती मेदामध्ये विद्राव्य असतात. ठीक आहे, ए डी ई के. ठीक आहे, ही मेदामध्ये विद्राव्य आहेत आणि जी पाण्यामध्ये कुठली आहेत बघा, विटॅमिन बी कॉम्प्लेक्स. ठीक आहे, आठ बी कॉम्प्लेक्समधील जी आठ जीवनसत्वे आहेत आणि विटॅमिन सी. ठीक आहे, बी कॉम्प्लेक्समधील जी काय जी सगळी आहेत ती बी कॉम्प्लेक्स म्हणजे असेल ती. ठीक आहे, आणि ही सी, एवढी जी जीवनसत्व ही आठ आणि नऊ. ठीक आहे, नऊ जे आहेत ते पाण्यामध्ये विद्राव्य आहेत आणि ही जी चार आहेत. ठीक आहे, जी ही जी चार आहेत ती फॅटमध्ये फॅटमध्ये विद्राव्य आहेत. ठीक आहे, ही चार. हां, आता बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये ही मेदामध्ये विरघळणारी आणि पाण्यामध्ये विरघळणारी, ठीक आहे, विद्राव्य होणारे जी आहेत त्याची वर्गवारे कोणतं आहे किंवा कोणतं नाही अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, तर हे पण तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. ठीक आहे, बघा मित्रांनो, आपण जे शिकलो जे आपण जे शिकलेलो आत्तापर्यंतच्या लेक्चरमध्ये त्याच्याविषयी आपण एक तीन क्वेश्चन विचारलेले आहेत, त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, हे जेणेकरून आम्हाला तुम्ही किती कसं कसं तुम्हाला शिकवलं जातं आणि ते कसं कसं तुम्हाला समजतं याच्याविषयी आम्हाला नॉलेज होऊन जातं त्याचे. तर बघा मित्रांनो, आजचा पहिला क्वेश्चन आहे विटॅमिन सीचे रासायनिक नाव काय विचारलं आहे. ठीक आहे, बघा रासायनिक नाव बिन बघता तुम्ही ह्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. त्यानंतरचं दुसरं क्वेश्चन आहे बघा, कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे वांझपणा निर्माण होतो. ठीक आहे, कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे वांझपणा निर्माण होतो. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, प्रश्न आहे बघा, कोणत्या जीवनसत्वामुळे रक्त गोठण्यास मदत होते. ठीक आहे, कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे रक्त गोठण्यास मदत होते. ठीक आहे, बघा मित्रांनो, ह्या ठिकाणी आपला लेक्चर संपत आहे आणि लेक्चर पूर्णबद्दल बघितल्याबद्दल मी धन्यवाद करतो सर्वांचे. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल बटनवर क्लिक करा. ठीक आहे, जेणेकरून आम्ही जेव्हा पहिले आम्ही लेक्चर अपलोड करू त्यावेळी त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन भेटून जाईल, ते तात्काळ तुम्ही बघू शकता आणि लेक्चरला लाईक करा मित्रांनो, जर तुम्हाला लेक्चर आवडले असेल तर. चला मग मित्रांनो, आपलं ह्या ठिकाणी लेक्चर संपत आहे, पुढच्या वेळी भेटू, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.